जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरावरील शालेय तायकोंदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. क्रीडा व युवक सेवा संचलित महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा शेटफळ येथील लिटिल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल इथं राष्ट्रीय रेफरी श्रीकांत पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य फराह शेख या होत्या. यावेळी बोलताना राष्ट्रीय रेफरी श्रीकांत पुजारी म्हणाले की मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यासह विभागीय स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी दाखवावी. तालुकास्तरीय तायकांदो शालेय क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेसाठी तालुक्यातील जवळपास 65 ते 70 खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमधील सर्व मुले आणि आलेल्या क्रीडा शिक्षकांचं प्रशालेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन केलं. या स्पर्धेमध्ये मोहोळ तालुक्यातील मुलांनी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी आपला खेळ दाखवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपला दावा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि या जिल्हास्तरीय स्पर्धा 24 तारखेला सोलापूर या ठिकाणी आहेत. या स्पर्धेमध्ये मोहोळ तालुक्यातील संघ अतिशय तगडा आणि चांगला या ठिकाणी संघ गेलेला आहे. यावेळी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक माने, उत्तरेश्वर शिंगाडे, अजय मेलगे, इंद्रजित लाळे, रोहित राऊत, ज्योती ननवरे, बंडगर, शरद यादव, अभय बंडगर, उत्तम डोंगरे आदींची उपस्थिती होती. Gracias.